सर्व विद्यार्थ्यांनी गांधी जयंती साजरी करण्यासाठी शाळेच्या मैदानावर एकत्र यावं. मुलांनू, गांधीजींच्या शिकवणुकीमुळे आपल्याला एक चांगलं जीवन जगायला आणि एक सुंदर जग निर्माण करायला प्रेरणा मिळते. गांधीजी नेहमी म्हणायचे की आपण कृती करण्याआधी विचार केला पाहिजे. बदल घडवण्याची सुरुवात स्वतःपासून होते. आपल्याला हवा असलेला बदल प्रथम आपण झालं पाहिजे. जेव्हा कधी काही कठीण परिस्थिती आपल्या पुढे येईल तेव्हा बापूंची शिकवण आठवा. त्यांचे शब्द तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करतील. मुलांनू, तुमची परीक्षा जवळ आली तेव्हा आपल्या मित्रांबरोबर अभ्यास करा. ऑल द बेस्ट. अभयने आपल्या मित्र साहिलला परीक्षेविषयी कळवण्याचे ठरवले, ज्याचा हल्लीच अपघात झाला होता आणि तो काही दिवसांपासून शाळेत येत नव्हता. साहिल, कसा आहेस रे तू आणि तुझ्या परीक्षेची तयारी कशी चालू आहे? मी बरा आहे. आता काही दिवसातच शाळेला जायला लागेन, पण माझे नोट्स पूर्ण नाहीत रे. तू काळजी करू नकोस, माझ्या नोट्स घे आणि लवकर बरा हो. थँक्स अभय. अभय, कसा आहेस रे तू आणि तुझा अभ्यास कसा चाललाय? नमस्कार काकू, मी बरा आहे. आज आम्ही शाळेत गांधी जयंती साजरी केली. मुख्याधीपिकाबाईंनी गांधीजींच्या शिकवणुकीबाबत सांगितलं. अरे खरंच, काय सांगितलं बाईंनी? त्यांनी सांगितलं, गांधीजी नेहमी म्हणायचे की आपण कृती करण्याआधी विचार केला पाहिजे. बदल घडवण्याची सुरुवात स्वतःपासून होते. आपल्याला हवा असलेला बदल प्रथम आपण झालं पाहिजे. मुलांनू, गांधीजींच्या शिकवणुकीमुळे आपल्याला एक चांगलं जीवन जगायला आणि एक सुंदर जग निर्माण करायला प्रेरणा मिळते. अरे वा, किती छान. गांधीजींची शिकवण आजच्या काळातही लागू आहे. लहान मुलांनी त्यांची मूल्य आणि शिकवण आचरणात आणावी अशी माझी इच्छा आहे. बरं झालं अभयने त्याच्या नोट्स मला दिल्या, पण इतक्या कमी वेळात मी परीक्षेचा अभ्यास करू शकेन मला नाही वाटत. मला वाटतं पेपरात कॉपी करण्यासाठी मी या चिठ्ठ्या वापरतो. सुप्रभात साहिल, सगळं काही ठीक आहे ना? मॅम, मला क्षमा करा. आजच्या परीक्षेत कॉपी करायचं मी ठरवलं होतं, पण मला गांधीजींच्या शिकवणुकीची आठवण झाली. सत्य कितीही कठोर असलं तरी माणसानं प्रामाणिकपणा सोडू नये, म्हणून मी आता हे करणार नाही. परीक्षेची तयारी करायला कृपया करून मला आणखी थोडा वेळ द्या. तुझ्या प्रामाणिकपणाचं मी कौतुक करते साहिल. मी तुला दुसरी आणि शेवटची संधी देते. नीट अभ्यास कर आणि परीक्षेची चांगली तयारी कर. मी आज मुख्याध्यापिका बाईंशी बोललो. तू मला गांधीजींच्या शिकवणुकीबद्दल सांगितलं होतं ना, त्यामुळेच मला खरं बोलण्याची प्रेरणा मिळाली. तू खरं बोललास, मला आनंद झाला. बागेत बघ किती गर्दी दिसते. चला बघूया काय झालं ते. नमस्कार काका, काय झालंय इथे? ही बॅग नष्ट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर आणि मजूर आले आहेत. इथे ते दुकानं बनणार आहेत. अरे देवा, ही तर आमची खेळायची बाग आहे. चल पटकन आपण मुख्याध्यापिका बाईंना सांगूया. मी ही बाब जिल्हाधिकाऱ्यांकडे घेऊन जाईन. साहेब, तुमची मदत हवी. कृपया हस्तक्षेप करा आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सचं बांधकाम थांबवा. मुलांसाठी ही बाग आवश्यक आहे. मॅडम, मला तुमची चिंता कळते, पण मुलं इतरत्र कुठेही खेळू शकतात. दुकानं झाली तर जिल्ह्यामध्ये मोठा व्यापार चालू होईल. साहेब, दुकानं तर दुसरीकडेही कुठेही मांडता येतील. मुलं या बागेचा वापर बागडण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी करतात. आपण त्यांच्या हिताला, आनंदाला मुरड का घालायची? ही तरुण पिढी पर्यावरण आणि समुदाय जीवनाबद्दल जागरूक आहे हे ऐकून चांगलं वाटलं. मी या प्रकरणाची चौकशी करतो आणि दुकानासाठी दुसरी कुठेतरी जागा देतो. बाग जशी आहे तिथेच राहील. आपली मूल्य, आपले विचार, शब्द आणि कृती ठरवतात आणि आपल्याला एक जबाबदार नागरिक बनवतात. विद्यार्थ्यानं ज्ञान आणि कौशल्यासह मूल्य आणि दृष्टिकोन प्राप्त केला पाहिजे. त्यामुळे अधिक शांततापूर्ण, समावेशक आणि सातत्यपूर्ण समाज निर्माण करायला मदत. या वाढत्या परस्पर संबंध आणि आंतरअवलंबी जगामध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्याकरता माहितगार, प्रतिबद्ध आणि अनुकंपापूर्ण नागरिक बनण्याकरता प्रत्येकानं ऐक्यबद्ध होऊन काम करणं आवश्यक आहे.